सकाळी दुपारी आणि संध्याकाळी सविताचं आणि दत्तूचं संभाषण सुरूच होतं. सविताने वाड्याची जी हकीकत सांगितली ती हकीकत ऐकल्यानंतर दत्तू मात्र थक्क झाला होता. दत्तूची पार्श्वभूमी ही अगदी गरिबीची दारिद्र्याची होती, त्यामुळे या वाड्याचा अघोरी इतिहास ऐकून दत्तूच्या काळजाचं पाणीपाणी झालं आणि या गावात आल्यापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या हकीकती त्याला एक एक करून आठवत होत्या. कसा गावातले लोक गोविंदराव दस्तांचा वारसदार म्हणून दत्तूला मान देत होते. दत्तू समोर गेल्यानंतर प्रत्येक गावकऱ्याची नजर खाली वळत होती, परंतु त्या आदरामागचा भयानकपणा आता हळूहळू दत्तूच्या लक्षात येत होता. परंतु प्रचंड विचार करूनही त्याला एका गोष्टीचं उत्तर मात्र मिळत नव्हतं की अजूनही गोविंदरावांच्या नंतरही हा वाडा तसाच आहे का. आणि एक मोठा प्रश्न की गोविंदरावांनी त्यांच्या मृत्यूनंतर फक्त आपल्यालाच वारसदार म्हणून का निवडावं. आणि ह्या हकीकतीने जे प्रश्न दत्तूच्या मनामध्ये उठले होते त्यांचा विचार करतच त्याने सविताचा निरोप घेतला. दत्तूने आपल्या खोली शेजारचीच खोली सविताला दिली होती. खोलीत आल्यानंतर तो गादीवर पडल्या पडल्या कितीतरी वेळ सविताने सांगितलेल्या हकीकतीवर विचार करत होता. उद्या विजय किंवा संजय येणार होता. त्या दोघांपैकी एक जण आल्यावर त्यांचं त्रिकूट आता पूर्ण होणार होतं. गोविंदरावांच्याबद्दल त्याच्याकडून काही अधिक माहिती समजेल असा दत्तूचा अंदाज होता. त्याच्या मनात आता गोविंदरावांबद्दल एक अंधुक्षी कल्पना आकार घेत होती, पण तो एवढ्यातच त्याची अजिबात वाच्यता करणार नव्हता. त्याच्या मनात सविताचा विचार राहून राहून येत होता. 8-9 वर्षापूर्वीच्या तिच्या भेटीत तिला ह्या वाड्यात काही फारसा चांगला अनुभव आला नव्हता. जो काही अनुभव तिच्या गाठीला होता तो पूर्णपणे अनैसर्गिक आणि पूर्णतः अमानवी असा होता. दत्तूला अजूनही आशा होती की सविताला जो अनुभव आला होता त्याची कदाचित आता पुनरावृत्ती होणार नाही. आणि वाड्याच्या छताकडे पाहत पाहत, वाड्याचा विचार करत करत त्याला कधी शांत झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी सविता चहासाठी स्वयंपाकघरात आली तेव्हा त्याला दिसलं की तिला बऱ्यापैकी छान विश्रांती मिळाली आहे. तिचा चेहरा प्रसन्न, ताजा आणि सुहास्यवदन होता. अवयवांचा नैसर्गिक रेखीवपणा उन्हाच्या उजेडामध्ये आता अधिक स्पष्ट दिसत होता. रात्र कशी गेली हे विचारायची आवश्यकताच नाही, दत्तू म्हणाला. सविता, तुझा चेहराच बोलका आहे. बहुतेक रात्रभर खूप छान विश्रांती झाली आहे. ये इकडे बैस. चहा घेता घेता दत्तू पुढे बोलू लागला. आज बहुतेक त्या संजय किंवा विजयपैकी कोणीतरी येणार आहे. त्यांची आई गोविंदरावांची भाची आहे असं त्याने पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि या दोघांच्या आईला अजूनही गोविंदराव आठवतात असंही या संजय आणि विजयने लिहिलेलं आहे. मग सविताने विचारलं, तुम्ही कोणालाही पाहिलं नव्हतं ना दत्त? अगं सविता, मला एवढे नातेवाईक आहेत हेच मला माहीत नव्हतं, दत्तू म्हणाला. आणि माहीत असतं तरी त्यांची भेट घ्यायची मला फार शरम वाटली असती. तुला माहीतच आहे माझा भूतकाळ म्हणजे अगदी फाटका आहे. सारं आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात गेलंय. शेवटचं वाक्य उच्चारताना दत्तूचा आवाज थोडासा खाली आला आणि कडवट झाला होता. सगळंच काही आपल्या हातात नसतं हो, सविता समजूतदारपणे म्हणाली. माणसाला संधीही मिळावी लागते आणि दत्त, तुम्हाला नशिबाने संधी मिळाली आणि तिचा तुम्ही अगदी उत्तम उपयोग केलेला आहे. मग दत्तू म्हणाला, आयुष्यात ठेचाच इतक्या खाल्ल्या होत्या की ही अनपेक्षित देणगीसुद्धा मला संशयास्पद वाटत होती. मृगजळासारखी ही मायावी ठरेल आणि उद्या दुसराच कोणीतरी हक्कदार ती आपल्यापासून हिरावून घेईल असा विचार सतत मनात आहे माझ्या या इस्टेटीवर.
या सर्व श्रीमंतीवर खरा हक्क आहे अशी माझी पूर्णपणे खात्री पटल्याशिवाय मी कशाचाही उपभोग घेणार नाही असं मी माझ्या मनावर बंधन घालून घेतलं आहे। अहो, मग तुम्हाला कोणालाही भेटण्याची आणि शरम वाटण्याचं आता काहीच कारण नाही, कारण माझ्या मते तरी तुम्ही या संपत्तीचे निर्विवाद वारसदार आहात, सविता हसत म्हणाली। चला आता वर गच्चीवर जाऊया। ते दोघं स्वयंपाकघराच्या दारातून बाहेर पडताना जखोबाची वृद्ध पण अगदी सावध आणि तीक्ष्ण नजर त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांवर कितीतरी वेळ खेळूनच होती। गच्चीवर सकाळची सोनेरी उन्ह उतरत आली होती। एका बाजूला शेत वावरं होती, दुसऱ्या बाजूला अरुंद रस्त्यांचं जुनाट वाड्यांचं गाव होतं, तिसरी बाजू जवळजवळ ओसाड पडत आली होती, तीन चार फरलांगावर एक नदी होती, घाटावर आता लोकांची वर्दळ सुरू झाली होती, चौथी बाजू ती वाड्याची मागची बाजू, वाड्याच्या जाड भिंतीबाहेर काही बैठ्या चाळीसारख्या इमारती दिसत होत्या, त्या बाजूला राईसारखी दाटी झाली होती, तिकडे माणसांची काही हालचाल दिसत नव्हती, बहुधा तिथे ऊनही पोहोचत नसावं। तिकडे बोट करीत दत्तू म्हणाला, याच भिंतीत एक दार आहे, जखोबा म्हणत होता, पण त्याची किल्ली नेमकी गोविंदरावांपाशीच असायची, त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायचं झालं तर रात्रीची या मागच्या दारातून बरीच येजा होत असावी। तो जखोबा, सविता संतापाने म्हणाली, माझी तर खात्री आहे या गोविंदरावांच्या हरेक कृत्यात तो सामील असला पाहिजे। आता तो खूप साळसूदपणाचा आवा आणतोय, पण खूप बेरकी आहे तो म्हणतारा। सविता, तो साक्षीदार असेल, पण गोविंदरावांचा साथीदार असावा असं मला वाटत नाही। या गोविंदरावांच्या बद्दल जे काही कानावर आलं आहे त्यावरून मला नाही वाटत की ते कोणाला आपल्या योजनेत सहभागी करून घेत असावेत। या जखोबाला काही कल्पना असेल, पण त्याची बौद्धिक पातळी मला त्या उंचीची वाटत नाही। तो साधा हस्तक असावा किंवा एखादा शुल्लक मदतनीस असावा। दत्त, तो आजोबांबरोबर 50 वर्षापूर्वी इथे आला, याशिवाय कोणाला त्याच्या संबंधात काय जास्त माहिती आहे? मात्र मी एवढं मान्य करीन, आपल्यावर जर काही बाका प्रसंग गुदरला तर आपल्याला या जखोबाची मदत होण्याची शक्यता फारच कमी आहे, सविता त्वेषाने म्हणाली। दत्त मदत? अहो, तो तर ऐनवेळी आपल्या पाठीत सुरा खुपसेल सुरा। दत्तू काही बोलणार होता, पण त्याचे शब्द घशात तसेच राहिले, कारण गावाकडून येणाऱ्या रस्त्याने एक साधारण 30 सुमाराचा किरकोळ शरीराचा विरळ केसांचा मोठ्या काचांचा चष्मा लावलेला एक गृहस्थ रस्त्याने चालत येत होता। तो परका आहे हे सहज समजत होतं, तो काहीतरी शोधत असावा हेही उघड उघड दिसत होतं। सविता, विजय किंवा संजय आलेला दिसतोय, चल पटकन। ते दोघं गच्चीवरून खाली आले, अंगण पार करत मोठ्या दिंडी दरवाजाकडे आले। ते दिंडीतून बाहेर येईपर्यंत तो माणूस वाड्यापर्यंत पोहोचलाही होता। त्या दोघांकडे वळून तो म्हणाला, दस्तांचा वाडा हाच का? हो, दत्तू हसत म्हणाला, आणि तू संजय की विजय? क्षणमात्र त्याचा चेहरा गोंधळल्यासारखा झाला आणि मग तोही दिलखुलास हसला। म्हणजे तुम्ही दत्तोपंत ना? छान, मी विजय। विजय ही सविता आपली एक दूरची बहीण लागते। म्हणजे ही सुद्धा माझ्यासारखी निमंत्रित नातेवाईक आहे का? हो हो, सविता हसली। हा विजय दिलखुलास स्वभावाचा माणूस वाटत होता, त्याचं हास्य अगदी संसर्गजन्य असावं। ये नात, दत्तू म्हणाला। विजयच्या खांद्याला एक मध्यम आकाराची बॅग होती, अंगात टी शर्ट होता, खाली जीन्स होती, पायात घासलेले पण अगदी भक्कम बूट होते। चालण्याचा खूप सराव असणाऱ्या माणसाचे हे असे कपडे असतात। ओळीतली तिसरी खोली दत्तूने त्याला दिली। खोलीत चहा येईलच, पण स्नान वगैरे झाल्यावर आपण पुन्हा भेटू
असं म्हणून दत्तू त्याच्या खोलीत निघून गेला. वरच्या मजल्यावरची पूर्वेकडची एक खोली दत्तूने उघडली होती. आतमध्ये अर्थात धूळ कचरा काहीही नव्हतं. खिडक्या उघडताच सकाळच्या उन्हात खोली उजळून निघाली होती. आता ते तिघे एका गोलाकार मेजाभोवती तीन खुर्च्या टाकून बसले होते. मेजावर बिस्किटं, फरसान, केळी, सफरचंद अशा वस्तू होत्या. त्यांच्या तिघांच्या मध्ये आता कोणताही औपचारिकपणा उरला नव्हता. ते अगदी जुने मित्र असावेत अशा एकमेकांसोबत गप्पा मारत होते. विजय, गावाला ही तुझी पहिलीच भेट असावी, नाही का? दत्तू म्हणाला. विजय, ही सविता तशी 8-9 वर्षापूर्वी इथे 1-2 दिवस राहून गेली आहे, त्यामुळे आता तुम्हा दोघांना मी ते कशासाठी बोलावलं ते सविस्तर सांगतो. जबडे सॉलिसिटरांचा लिफाफा हातात पडल्यापासूनचे सर्व प्रसंग दत्तूने थोडक्यात सांगितले. हे गोविंदराव साधे आसामी नव्हते, हे वाणा उघड झालंच आहे. गोडे गुरुजींच्या सांगण्यावर कदाचित माझा विश्वास कधीही बसला नसता, पण त्यानंतर या सविताला मी पत्र टाकून बोलावलं आणि या सविताचा भूतकाळ ऐकून मात्र माझ्या काळजाचं पाणी झालं. विजय, तूही तिच्या बाबतीत काय घडलं होतं ते ऐकलंच पाहिजेस, म्हणजे तुला थोडी तरी या वाड्याबद्दल आणि या गोविंदराव दस्तांबद्दल कल्पना येऊन जाईल. आणि सविताने अगदी थोडक्यात तिचा अनुभव विजयला सांगितला. विजय सर्व काही गंभीरपणे ऐकून घेत होता. सविताचं सांगणं संपल्यावर तो म्हणाला, अगदी निघेपर्यंत माझी आई काही बोलायला तयार नव्हती, पण मग अचानक तिला काय वाटलं कोणास ठाऊक. तिने मला एका बाजूला बोलावलं आणि माझी आई मला म्हणाली, बाळा विजय, हे गोविंदराव माझे दूरचे मामा लागत होते. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते. माझ्या आईला काही दिवस गोविंदरावांच्याकडे आश्रित म्हणून राहावं लागलं होतं. तेव्हा मी अगदी लहान होते बाळा. मला स्वतःला एवढंच आठवतं की सर्वजण या गोविंदरावांना विलक्षण घाबरून वागत असत. आई तर मला एक क्षणही तिच्या नजरेआड होऊ देत नसे. मी तर त्या गोविंदरावांच्या वाऱ्यालाही उभी राहत नव्हते. काही दिवस मी गावाच्या शाळेत जात होते आणि वर्गातल्या मुलींकडून आमच्या वाड्याबद्दल नाही नाही त्या गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. घरी आल्यावर मी आईला सांगितलं तर ती म्हणायची, कोण काय बोलतं तेवढा आपण फक्त ऐकून घ्यावं. कोणी काही बोलल्याने किंवा कोणाच्या शब्दांनी आपल्या अंगाला काही जखमा होत नाहीत, आणि शिवाय आपण काही इथं कायमचे राहायला आलो नाही आहोत. तिची खटपट चाललीच असली पाहिजे, तरीही त्या वाड्यातले दिवस खूप कठीण होते. मी जशी जशी मोठी व्हायला लागले तशी माझ्या आईची तगमग वाढत चालली. मी 12-13 वर्षाची झाले तेव्हा एकदा या गोविंदरावांनी मला बोलावून घेतलं होतं. ते मला लख्ख आठवतं. ते मला माझी जन्मतारीख, शाळा, इतर अनेक प्रकारची माहिती विचारत होते. मी सांगत होते तिकडे त्यांचे अर्धवटच लक्ष होते. गोविंदराव एकसारखे माझ्याकडे टक लावून पाहत होते. आणि त्यांचं बोलणं संपल्यावर मी परत आत माझ घरात आले तर माझी आई अगदी घामाघूम झाली होती. सारखी विचारत होती, काय म्हणत होते, काही दाखवलं का, काही खायला दिलं का, अंगाला हात लावला का. मी आईला नाही नाही म्हणत होते, पण ती खूपच घाबरली होती. ती का घाबरली ते या वयात आल्यानंतर आता मला समजतंय. मी वयात येण्यापूर्वीच तो वाडा सोडायची तिची धडपड चालली होती. आश्रिताचं आयुष्य कसं असतं याची मला खरी कल्पना त्या अजाणत्या वयात नव्हती. 2 वेळेचं जेवण आणि अंगावर धडवतं एवढंच आम्हाला मिळत होतं. मग तिकडे त्यांची संपत्ती ओसंडून का वाहत असेना. आईने काय केलं मला माहीत नाही. आमच्या दोघींच्या तिकिटांचे पैसे कसे बसे तरी तिने जमवले. 3:30 ती शाळेत आली. तिथून परस्पर मला बस स्टँडवर घेऊन गेली आणि तिथून आम्ही बुलढाण्याला आलो. तिने सगळा हिशोब केला असला पाहिजे.
कारण तासाभरातच गाडी होती. तिथून कोणत्या तरी स्टेशनवर आलो. आता त्याला इतकी वर्ष झाली की बारीक सारीक तपशील मला आठवत नाही, पण खूप भ्रमंती केली एवढं मात्र नक्की आठवतं. मला माझी आई त्यावेळी क्षणभरही नजरेआड होऊ देत नव्हती. तिला कशाची भीती वाटत होती ते तिने मला कधीच सांगितलं नाही. 16 वर्ष उलटायच्या आतच तिने माझं लग्न केलं. लग्नानंतर विजय तुझ्या जन्माच्या वेळी माझी आई आपल्याकडे आली ती शेवटपर्यंत आपल्याकडेच होती. विजय, तुझ्या वडिलांनी सुद्धा कधी शब्दानेही आक्षेप घेतला नाही. माझी आई अतिशय व्यवहारू आणि अगदी कामसू होती. ती गोविंदरावांना का घाबरायची हे मी माझ्या आईला अनेकदा विचारलं, पण ती सांगायला देखील घाबरत होती. आणि एके दिवशी आम्ही दोघी एकट्याच असताना मी खोदून खोदून विचारलं तेव्हा आईनं मोठ्या मुश्किलेने मला ते रहस्य सांगितलं. ती खरं तर भीत होती, त्या गोविंदरावांना घाबरत होती. आणि ती हकीकत सांगू लागली. या गोविंदरावांनी मला गावी कसं बोलावलं याचा आधी नवलच वाटत होतं. आई सांगत होती, कोणासाठी बोट न उचलणारा स्वार्थी माणूस हा. पण गावात आल्यावर वर्षभरातच मला उलगडा झाला, कारण मला तू एक मुलगी होतीस. तुझ्याऐवजी मला मुलगा असता तर गोविंदरावाने मला असंच वाऱ्यावर सोडलं असतं. पोरी, तुला काय सांगू, या गोविंदरावाबद्दल गावात नाही नाही ते प्रवाद आहेत, पण त्याच्या तोंडावरच काय, त्याच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या विरुद्ध ब्र उच्चारण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्याच्या विरुद्ध जाणाऱ्यांची घरं पाहता पाहता नेस्तनाबूत झाली आहेत. त्यांच्या घराण्यांचा पाहता पाहता निर्वंश झाला आहे. वाड्यात काहीतरी वेडेविद्रे प्रकार चालतात आणि पोरी, त्यासाठी त्यांना कुमारिका लागतात. अगं, गावातल्या काही काही बायका काय तळमळून बोलत होत्या ग. तळतळतील नाहीतर काय करतील. 16-16 वर्षाच्या मुली नाहीशा झाल्या होत्या. एकीची तर नवी नवरी सून लग्नाच्या रात्री बेपत्ता झाली होती. शिव शिव, कोठे फेडणार आहे ही पाप हा माणूस. आणि म्हणून तुझी चौकशी करायला लागताच मी सावध झाले. मनाशी ठरवलं होतं की गाव सोडता आला नाही तर तुला विहिरीत ढकलून देईल, पण त्या नराधमाच्या हाती लागू देणार नाही. सुदैवाने आपण नशीबवान म्हणून त्या वाड्यातून सही सलामत सुटलो आहोत. आणि आता पुन्हा या विषयावर चर्चा कधीच करायची नाही. अशी त्या वाड्याची ख्याती आहे विजय, माझी आई मला सांगत होती. तो गोविंदराव आता हयात नाही, पण केवळ मरणाने या असल्या लोकांचे सूड कधी थांबत नाहीत. एकदा त्याच्या अगदी पंजा खालून मी सुटलेली आहे. माझ्या आईने मला तेव्हा सोडवलं विजय. त्याने आईला आणि मला कधी कधीही क्षमा केली नसती. म्हणून म्हणते, तू पुन्हा त्या वाड्यात पाय टाकू नकोस. पण तू मात्र माझं ऐकत नाहीस विजय. तेव्हा निदान एवढं तरी कर, त्या वाड्यात सदा सर्वदा सांभाळून राहा. दत्तोपंत, सविता, माझ्या आईने मला ही हकीकत सांगितली. त्यावेळी माझ्या आईच्या शब्दांवर खरंच विश्वास बसला नव्हता, पण आता जेव्हा इथं आल्यानंतर या वाड्याबद्दल एक एक हकीकत ऐकतो आहे तेव्हा वाटतं की खरं खोटं ठरवणारे आपण कोण, आपल्याला त्यातला काय अधिकार आहे. आणि आपण एखादी गोष्ट खूप खोटी मानली तरी ती आपण खोटी मानतो म्हणून ती खोटी असेलच असं शक्य नाही. विजयची हकीकत सांगून झाली होती. विजयची आई लहान असताना कशी वाड्यात अडकली आणि तिच्या आईने म्हणजे विजयच्या आजीने कसा त्या वाड्यातून पोबारा केला होता हे वाणा तिघांनाही कळलं होतं. आणि दत्तू म्हणाला, तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का, तुम्ही दोघेही सविता आणि विजय, तू तुझी आई गोविंदरावांचं काहीतरी कारस्थान उधळून लावून गेलेल्यांपैकी आहे. ही सविता सुद्धा गोडे गुरुजींच्या मदतीने या वाड्यातून पळून गेली होती. मला वाटतं गोविंदरावांचा तुमच्यावरती काहीतरी खास राग असणारच. यात तुम्हाला काही योगायोग दिसतो का?
सविता द्वेषाने म्हणाली, याला दुसरीही बाजू म्हणता येईल दत्त। आम्ही दोघं असे आहोत की गोविंदरावांनी त्यांना एका भयानक जीवघेण्या कारस्थानात गुंतवण्याचा अघोरी कट रचलेला आहे। गोविंदरावांच्या विरुद्ध जर कोणाची काही न्याय तक्रार असेल तर ती आमच्या दोघांची आहे, कारण आमच्या दोघांविरुद्धही काहीतरी भयानक कारस्थान गोविंदरावाने केलेलं आहे आणि ते आम्ही उलटवून लावलं होतं। त्यांनी जर काही कोणाचा अपराध केला असेल तर तो आमच्या दोघांचाच। त्यांना जर काही शिक्षा प्रायश्चित्त करण्याचा हक्क असला तर तो आम्हाला दोघांना सर्वाधिक आहे। सात्विक संतापाने सविता इतकी प्रभावित झाली होती, इतक्या वर्षाचा राग आता उफाळून वर आला होता। गोविंदराव आता हयात नव्हते, दत्तूचे मन या एकाच विचारापाशी अडले होते। एकाएकी त्याला जाणवलं की हा प्रकार त्याच्या आवाक्या पलीकडचा आहे आणि सकाळचा मनातला विचार त्याने दोघांजवळ बोलून दाखवला। सविता, विजय, माझ्या मनात सकाळपासून येत आहे की आपण या प्रकारात अगदी लहान आहोत, अगदी अनभिज्ञ आहोत। अशी अनेक रहस्य या वाड्यानं गिळली आहेत की ज्यांचा शोध घेण्यास आपण असमर्थ आहोत। गोविंदराव तर गेले, परंतु ती अघोरी शक्ती, ती काळी सत्ता अजूनही या वाड्यावरती अंमल गाजवते का याच्याबद्दल मला शंका आहे। कितीतरी दिवस ते आपल्यावरती बहुधा लक्ष ठेवून असावेत। मला इस्टेटीचा वारसदार बनवून इथे आणण्याची गोविंदरावांची योजना फार जुनी असावी असा आता मला संशय येतो आहे। आता मी इथे आल्यावर अनेकांना इथे येऊन पत्रे लिहिली, अनेकांना इथे येण्याचं आमंत्रण दिलं, पण सर्वांना आमंत्रण देऊनही फक्त तुम्ही दोघेच आलात। आणि तुम्ही दोघे असे आहात की ज्यांनी गोविंदरावांशी टक्कर दिलेली आहे। तुम्ही इथे आलात, केवळ तुम्ही दोघेच येऊ शकलात। यात काही योगायोग आहे की हाही गोविंदरावांचा एखादा कपटी बनाव आहे याचा मी सकाळपासून विचार करतो आहे। आणि मला वाटतं की आज दुपारी आपण तिघही गोडे गुरुजींची भेट घेतली पाहिजे, कारण हे सगळं आपल्या आवाक्या पलीकडचं आहे। हा वाडा अजूनही कोणती अघोरी शक्ती आपल्या काळजात घेऊन बसला आहे याच्याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही। त्यामुळे आज दुपारीच आपण गोडे गुरुजींच्या घरी जाऊयात।